सोलापूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असणार यावरून बरीच चर्चा सुरू आहे. मात्र आता याला प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनीच पूर्णविराम दिलाय. सोलापुरातून प्रकाश आंबेडकर हेच उमेदवार असतील अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली. ते 2 दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटीलांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीचा त्यांनी पुनरुच्चार केला. पाहूयात नक्की काय म्हणाले सुजात आंबेडकर. हे निश्चित आहे साहेब, कधी येतील केव्हा येतील हे सगळ्यांसाठी सरप्राईज राहू द्या. उमेदवारी हे भरणार नक्की आहे. आता ते तुम्ही मला विचारून काय म्हणताय, साताऱ्याच्याच सभेत ना, साताऱ्याच्याच सभेत लक्ष्मण माने जे आमच्या वंचितचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जाहीर केलंय, तर मग आता त्यांनी जाहीर केल्यावर मी काय बोलू. साहेबांकडून तसं काहीच निषेधिसात देत नाही, उलट सुलट शहरात चर्चा सुरू आहेत, काँग्रेसकडून वेगळंच बोललं जात आहे. बघा, आता हे निश्चित आहे की काँग्रेस किंवा भाजप असं कोणालाही बाळासाहेब इकडे उभं राहायला नको आहेत, कारण त्यांची सीट सरळ कापली जाणार आहे. पण आता उलट सुलट चर्चा हे करत राहणार आहेत आणि हा त्यांचा अपप्रचाराचा सगळ्यात मोठा माध्यम आहेच. पण आता बाळासाहेबांनी स्वतः 3-4 स्पष्टीकरण दिले आणि लक्ष्मण मानेंनी एका सभेत जाहीर केले, तर आता ह्याच्याहून मोठा खुलासा किती पाहिजे. कधी फॉर्म भरायला येतील, आता प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा, 26 तारखेला शेवटची तारीख आहे, पुढच्या 5 दिवसात तुम्हाला उत्तर मिळून जाईल.